अमरावती जिल्ह्यात 9वा वर्ग शिकलेल्या एका मुस्लिम तरुणाने एका उच्च शिक्षित हिंदू मुलीशी बळजबरीने विवाह लावल्याचा धक्कादायक आरोप भाजप नेते व राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. मुलीला बळजबरीने तिची संबंधित संमती नसताना सुद्धा विवाह लावून दिल्याने आता तिची प्रकृती सुद्धा ठीक नाहीये. ती सध्या अमरावती जिल्हा व सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन सदर तरुणीची भेट घेऊन तिला धीर दिला. तर ज्या ठिकाणी हा विवाह झाला ती संस्था व वकील बोगस असल्याचा देखील आरोप यावेळी अनिल बोंडे यांनी केला. तसेच यावेळी खासदार अनिल बोंडे यांनी मुस्लिम समुदायाला गंभीर इशारा दिला आहे. आपले पोर सांभाळा, जबरदस्तीने लग्न लावून देत असतील तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत असा इशारा यांनी यावेळी दिला आहे. तर अशा आमिषाला बळी पडू नका व तुमचं आयुष्य बर्बाद करू नका असं आवाहन देखील अनिल बोंडे यांनी यावेळी केलं आहे. तर दुसरीकडे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या प्रकरणाविरुद्ध आवाज उठवणीवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे अमरावतीत पुन्हा एकदा मोठ्या हालचाली सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. एक हिंदू मुलगी जी BSc झालेली आहे, तिला तिची दिशाभूल एका 9वा पास ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर मुस्लिम मुलांनी केली. तिला 29 ऑगस्टला घरून भुलथापा देऊन पळवलं, तिला अमरावतीला आणलं. अमरावतीला चंद्रविला नावाची एक बोगस संस्था आहे. त्या बोगस संस्थेनी तिचं लग्न लावल्याचं प्रमाणपत्र दिलं. त्या प्रमाणपत्रावर काझीची सही आहे, त्या काझीचं नाव पण नाही आहे आणि त्या संस्थेला कोणतंही लग्न लावण्याचा अधिकार पण नाही आहे. परंतु पैसे घेऊन लग्न लावल्याचं दाखवलं गेलं. दुर्दैव असं आहे की धारणी येथील ठाणेदार तेलखेडे आणि DYSP आणि SP सुद्धा या सगळ्या गोष्टींनी अक्षम्य दुर्लक्ष केलं. लग्न लावलेलं आहे असं सांगून बोळवण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या मुलीला त्यानंतर कन्व्हिन्स केलं आणि कन्व्हिन्स केल्यानंतर आज त्या मुलीनी म्हटलेलं आहे, कालपासून ती म्हणते आहे मला माझ्या आईवडिलाकडे जायचं आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये लव जिहादच्या घटना अतिशय मोठ्या प्रमाणात होतात आहे. कॉलेजेसच्या समोर गाड्या घेऊन हे मुलं मुलींना त्रास देतात, मुलींना पटवण्याचा प्रयत्न करतात, दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना त्यांच्या समाजाचं पाठबळ मिळतं. परवाच्या दिवशी अंबादेवीच्या तिथे 2 मुलांनी मुलींना चाकू दाखवून त्यांना पळवण्याचा प्रयत्न केला, ते पोक्साखाली अटक झाले. हे प्रकार दुर्दैवाने पोलीस थांबवत नाही आहे. पोलिसांनी हे थांबवणं अतिशय आवश्यक आहे. जे असे बोगस लग्न करून देतात आहे हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा, त्यांना अटकाव करणं आवश्यक आहे. माझी मुस्लिम बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या पोरांना सांभाळा. समाजामध्ये याच्यामुळं तेढ निर्माण होते आणि म्हणजे हा विवाह झाल्यानंतर त्या समाजातले लोक जर फटाके फोडत असतील तर ती अतिशय निषेधाची बाब आहे. आणि त्यामुळं त्या मुस्लिम समाजातल्या मोठ्या लोकांनी आपल्या मुलांना सांभाळावं. हे लव जिहाद प्रेमात अटकवण्याचं जे नाटक आहे ते ताबडतोब बंद करावं. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल च्या कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळं आणि कुटुंबाच्या सजगतेमुळं कालचा प्रकार त्या मुलीचं नुकसान टाळता आलं. मागील 2 वर्षात 20 मुली धारणीमध्ये मुस्लिमांशी लग्न केल्या गेलेल्या आहे. त्यापैकी अनेक मुलींचा अजूनही पत्ता नाही, त्या वेश्यावृत्तीकडे वळवल्या जातात आणि म्हणून या लव जिहादवर महाराष्ट्र शासनाने कडक कायदा करावा अशी माझी मागणी. दुर्दैव आहे की सकाळी 6 वाजतापासून ती मुलगी गायब झाल्यानंतर 12 वाजतापासून ते कुटुंब 29 ऑगस्टला पोलीस स्टेशनमध्ये गेलं. 8:30 वाजता त्यांचा रिपोर्ट लिहिला गेला. म्हणजे एवढा वेळपर्यंत रिपोर्ट लिहायला त्या ठाणेदाराला लागले. यांनाच समजावण्याचं काम ते लोक सातत्यानं करत होते की ती पोरगी मेजर आहे, तुम्ही काही करू शकत नाही, ती 22 वर्षाची आहे, तुमच्या हातात काय नाही, काही नाही, असं सांगण्याचं काम दुर्दैवाने ठाणेदार करतो, शोध घेण्याचं काम करत नाही.
म्हणजे त्या मुलाचं नावसुद्धा त्या ठाणेदाराला सांगितल्यानंतर त्यांनी शोध घेतला नाही. आणि मग ते दोघंही जणं काल तिथे गेल्यानंतर पोलिसांची भूमिका दुर्दैवाने आडमुठीची होती. आणि आत्ताही म्हणजे माझं एस पींसोबत वादावादीसुद्धा झाली. त्यांनी सांगितलं की तुमचे कार्यकर्ते खोटी माहिती देतात, तो पोरगा अटकेत आहे चोरीच्या आरोपाखाली. त्या मुलाला रात्री 1 वाजताच सोडलेलं होतं. दुर्दैव यासाठी पोलिसांचं म्हणावं लागतं की 2 नंबरचे धंदे करणारे हे जे लोक आहे त्यांच्याशी सातत्याने काही ठाणेदार संलग्न आहेत. आणि त्यामुळं कोणी जर तक्रार घेऊन गेला तरी त्याची बोळवण केल्या जाते. आणि म्हणून हे शासनाने माझी गृहमंत्री देवेंद्रजींनाही विनंती आहे की या अमरावती जिल्ह्यामध्ये लव जिहादचे हे प्रकरण आहे त्यासाठी गंभीरतेने जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण आणि कमिशनर ऑफ पोलीस अमरावती यांना सक्त निर्देश द्यावेत. अनिरुद्ध उगले, झुमॉन न्यूज, अमरावती.